राहता शहरातील कोपरगाव नाका ते शनिमंदिर रस्त्यावर रहदारीला अडथळा ठरणारे सुमारे 50 अतिक्रमणं नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकानं हटवली. राहता शहरातील शनिमंदिर रोड ते कोपरगाव नाका या रस्त्याच्या दोन्ही कडेला तेथील रहिवासी नागरिकांनी घरासमोरील साईड गटारीवर नागरिकांनी घराच्या पायऱ्या, पत्राचे शेड, पाण्याच्या टाक्या, घरासमोर ओटे, पाणी तापवण्यासाठी ठेवलेल्या चूल, जिने अशा प्रकारे अनधिकृतपणे अतिक्रमण केले होते. परिणामी या रस्त्यावर रहदारीला अनेक प्रकारे अडथळे निर्माण होत होते. अडथळेमुक्त आणि सुरळीत रहदारी वाहतूक करण्याकरता राहता पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांनी अतिक्रमण हटवण्यासाठी सुमारे 50 अतिक्रमणधारकांना काही दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली पालिका कर्मचाऱ्यांच्या पथकानं रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. या कारवाई दरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केलं. कुठलाही अनुचित प्रकार न घडता अतिक्रमण हटाव शांततेत पार पडलं. अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणं काढून घेतली होती. नागरिकांनी या अनधिकृत अतिक्रमण हटाव मोहिमेचं स्वागत केलं असून शहरातील इतरत्र असणारी अतिक्रमणही पालिका प्रशासनानं तातडीनं हटवावी अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सुरू करा काढायला. न्यूज रिपोर्टर संदीप वाभळ, एसएन मीडिया, राहता.